दिसताना खूप लहान दिसतोय हा, पण याच्या दिसण्यावरती कोणी जायचं नाही. आम्ही त्याचं नाव सरपंच ठेवलं होतं, पण आम्ही एक नारायणपूरच्या मैदानात गेलो होतो पहिल्यांदा, मोठं मैदान होतं तिथं. आलाऊन सर प्रवीण घाटे होते नाही का, त्यांनी आता गट पळून आल्यावर त्यांनी जाहीर केलं नाही का मुळशीचा बाकासूर पळतोय म्हणून, तेव्हापासून पब्लिक त्याला बाकासूरच मानतात. अशी नागठाण्यामध्ये पण आहे ना, 220 गाड्यांमध्ये बी एक गाडी होती एक नंबरला, परत नारायणपूरमध्ये बी 150 गाडीमध्ये एक नंबर केला होता गाडीने. अजून भरपूर मैदान आहे अशी. आरडगावमध्ये 140 गाड्यामध्ये एक नंबर केला, कर्नलवाडीमध्ये पण एक नंबर केला. बाकासूर या मैदानावरती येणार आहे, मग त्यासाठी खास बैलाची वेगळी शरीरचना आहे. मला एक क्युरिओसिटी होती की जाणून घ्यायचं होतं की हा बैल नक्की कसा पोहतो एवढा छोटा असून सुद्धा. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार, माझं नाव नितीन साठे, मी सिद्धेश्वर कुरलीज आहे. जिथे जिथे ज्या मैदानात बाकासूर येतो त्या मैदानाला मी एकदम आवर्जून हजर असतो. कारण का, बाकासूरची जी जो पळ आहे का नाही तो आम्हाला खूप आवडतो. कारण बाकासूर दिसताना असा एकदम लहान दिसतो आणि अशी बाकीची बैलं भरपूर आहेत, सुंदर म्हणा अशी बाकीची मोठमोठी टॉपची बैलं आहेत, पण त्यांच्या जोडला 15 हा बैल आहे. आपला सोनारपाडा सोन्या म्हणा, सुंदर म्हणा, त्यांच्या जोडल्या त्यांच्या सोबत 15 म्हणजे हा बैल आहे. आणि दिसताना खूप लहान दिसतोय हा, पण याच्या दिसण्यावरती कोणी जायचं नाही. आणि कारण आम्हाला आवडतो, कारण का हा याची शिंग ह्याचं म्हणजे संपूर्ण शरीर रचना कलर बिलर ह्याच्यावरती आणि त्याचा पळ त्याच्यावरती आम्ही खूप हे आहे, आकर्षित आहे. मित्रांनो, आत्ता चालू सीझनमध्ये वेगवेगळी बैलं पळतात आणि त्यांच्या आपण माहितीपट आणले, माहिती सगळे देण्याचा प्रयत्न केला. आज एक बैल आहे बाकासूर, अतिशय वेगळ्या शरीरयष्टीचा, अतिशय वेगळं पळण नाही, तर त्याचा पूर्ण प्रवास त्यांचे जे सांभाळ करणारे आहेत मालक त्यांच्याकडून जाणून घ्या की नक्की बाकासूर काय नाव का ठेवलं, कसा पळतो, कुठल्या जातीचा. चला मग जाऊया. तुमचं नाव काय सर? मोहिल मोहन धुमाळ. कुठलं प्रॉपर कुठलं तुम्ही? मुळशी. हो, आता ही बाकासूर धरलाय हा नक्की कुठल्या जातीचा बैल आहे? हो, गावरान खिल्लारी जातीचा आहे. पण बाकी बैल पाहिजे गावरान खिल्लार, तरी हा पूर्ण वेगळा आहे, कसं काय का म्हणजे हा नक्की घरच्याच गायचा आहे का विकत आणलेला आहे? घरच्या गायीचा आहे. गाई कुठल्या म्हणजे साधी खिल्लार होती कुठली? गावरान गाय होती आपली, दर्शी मिक्स गावरान. आता मला नेचे त्याच्या नावाकडं, बाकासूर हे नाव का ठेवलं? आम्ही त्याचं नाव सरपंच ठेवलं होतं, पण आम्ही एक नारायणपूरच्या मैदानात गेलो होतो पहिल्यांदा, मोठं मैदान होतं तिथं. आलाऊन सर प्रवीण घाटे होते नाही का, त्यांनी आता गट पळून आल्यावर त्यांनी जाहीर केलं नाही का मुळशीचा बाकासूर पळतोय म्हणून, तेव्हापासून पब्लिक त्याला बाकासूरच मानतात. मित्रांनी तुम्हाला नवीन माहिती भेटली असेल बाकासूर नाव काय पडलं. आता बाकासूरचे ठळक ठळक फायनल सांगा, कुठं कुठं राहिला तो एक नंबरला? नारायणपूरमध्ये राहिला होता एक नंबर, तिथंच केलता. आमचे मुळशीत मैदानं झाली तिथं, पण सलग 4 मैदानात एक नंबरच केला त्यांनी. अजून आता आरडगावला एक मैदान झालं, तिथं पण एक नंबर केला. सगळ्यात महत्त्वाचं बाकासूरचं माझं मी पाहिलेलं वैशिष्ट्य की हा बैल मुळशी तालुक्यातही पळतोय, सेकंदाव पळतो, इकडं पळतो, सगळीकडे पळतो. अजून काय सांगाल? अजून तो बिनजोडला सगळीकडे पळतो. बाकासूर एकटा नाही पळत, त्याच्याबरोबर असतो जोडीदार. ह्याच्याबरोबर कुठले कुठले पैर कुठले झालेत?
आतापर्यंत त्याला एकच बैल टिकला की तो मुंबई एक्सप्रेस सोन्यावर टिकलाय, त्याच्या बराबरीला पळतो. पण त्याच्याबरोबर अजून कोण कोण पळाले? म्हणजे जास्त करून तर आम्ही घरचीच गाडी पळवतो, जास्त अजून बाहेरचे पहिरे केलेले नाही मोठे मोठे. आतापर्यंत आम्ही घरच्याच गाडीवरती जास्त नंबर केलेत. काय बात आहे मित्रांनो, जर तुम्ही आता बैलगाड्याच्या शर्यतीत चालू झाल्यापासून घरचा बैल म्हणजे स्वतःच्या गाईपासून तयार केलेला एखादा वासरू एखादा बैल, मला वाटते बकासूर आहे आत्ता सगळ्यात प्रसिद्ध. असतील खूप बैल पण आत्ता बकासूरची चर्चा असण्याचं कारण तुम्हाला सांगतो. एक त्याचं रूप आणि ते शरीर वैशिष्ट्य वेगळं आहे. तुम्ही काय जवळून बघितलेलं हे शरीर वैशिष्ट्य काय काय वेगळं आहे? पूर्णच वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं. तरी पहा ना, तो आता पहिला व्हाईट कलर होता, आता कलर पण बदलला आणि तो डोंगरातून चोरून येतो हेच त्याचं चांगलं खास असते. मित्रांनो हा म्हणजे मी एका माहितीपटात एक वाक्य होतं म्हणजे भाकरीवरचा पहिलवान तसं म्हणायचं, बाहेरनं चोरून येतो पूर्ण पूर्ण डोंगर. हो त्याला कुट्टी दिलं तरी तो कुट्टी जास्त खात नाही, जेवढं गवत आहे ना तेवढंच तो खातो जास्त. डोंगरावर चराय जातो. आता तर एवढी आपण सगळी राहिलोय मंडळी, ह्याचा स्वभाव कसा आहे? हो एकदम शांत आणि सुंदर, काय तरस देत नाही काय नाही काय नाही. तो खाली मैदानात जाताना बी चालत नाही जाणार, फक्त येतानाच स्पीडमध्ये येणार. ह्याची पळायची खांशी कुठली? उजवी डावी कसा पळतो? हा कुठून पण पळतो, आतून बाहेरून चारही खांशीला. आता माझ्या सोबत आहेत या बैलाचे चाहते, याच्याबरोबर प्रत्येक बैलगाड्याची शर्यतीत असतात. सर तुमचं नाव काय? राजेंद्र शंकरराव गारे. तुम्ही कुठलं? सोमेश्वर, बारामती सोमेश्वर मुरुंब. आता तुम्ही धरलाय बकासूर, तर मला सांगा ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय वाटतं? तुम्ही एवढ्या गाड्या बघतात, प्रत्येक बैलापेक्षा हा बैल लय वेगळा आहे. ह्याची शरीर रचना, ह्याचं खाण्यापासून फार सगळ्या बैलांच्यापेक्षा वेगळं आहे, किंवा राहणीमान किंवा वागणं. बाकीची बैलं कशी ले त्रास देतात, जाताना ले पळत जात्यात, हा बैल म्हणजे कसं आहे एकदम जाताना सुद्धा खाली शर्यतीला एकदम शांत जाणार, येताना वरती येताना झेंडा पूर्णपणे त्याचं झेंड्यावर लक्ष असतं. झेंडा पडला की एवढा जी चोरस पळणार की बकासुरापेक्षा बी जास्त, असं म्हणून त्याचं नाव बकासूर पडलंय. बकासूर म्हणजे कसं एखादा आदर्शाप्रमाणे खाणं असतं, तसं हे जो पळणं आहे किती पळावं किती नाही म्हणून त्याचं बकासूर नाव पडलं. तर पुन्हा नाही तो यांच्या मालकाकडे, मला सांगा ह्यांचा ह्या बकासुराचा सांभाळ कसा असतो? नक्की कसं गोष्टी करता तुम्ही? म्हणजे सांभाळ म्हणजे कसं खाणं कसं असतं कशा पद्धतीनं? काय नाही, सकाळी 8 वाजता त्याला सोडलं ना तो मोकळा जातो डोंगरात चरून येतो संध्याकाळी, नाही का? त्याच्यानंतर त्याला खुराक असतं, उडीद डाळ शेंगदाणा पेंड मका वारडा, नाही का? आणि कुट्टी टाकतो, कुट्टी तर जास्त खात नाही फक्त खुराक खातो. आधी मला अजून पुढं विचारूया, आपण ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करतोय. तुम्ही आत्ता यशनीला धरले, मला एवढ्या दिवस मी बघितलं ह्याला यसनच नव्हती, तर काय सांगाल यसन काय घातली नव्हती? यसन तो तरच देत नव्हता पहिला, आणि त्याला आत्ता आत्ता 2-3 मैदान आहे ना, त्याचा स्पीड एवढा वाढला की तो बैल कटच होत नव्हता. म्हणजे शेजारचा बैल परत असत गेला तरी बैल कट नव्हतं, त्यामुळे त्याला यसन घातली कटवण्यासाठी. बकासुराचं ड्रायव्हर कोण कोण असतं ह्यांच्या गाडीवर प्रामुख्यानं? जास्त करून तर आमचा घरचा ड्रायव्हर असतो, म्हणजे माय मामा आहे वैभव साळुंके, तेच असतात जास्त करून. पण आत्ता जरा ते शाळेमुळे त्यांना यायला जमत नाही. 2 मैदान आले. तुम्ही आत्ता एवढं तरुण आहे आणि पूर्ण ह्या सगळ्या बैलगाड्या पाहताय, तर तुम्हाला असं कुठली गोष्ट लक्षात असते की कुठला बैल आवडतो तुम्हाला की बकासूर ह्याच्या गत आहे, असं कुठल्या बैलाकडे बघून वाटतं की हां बकासूर बाबा त्याच्या गत आहे? आता तुमच्या आवडीचा बैल कुठला बकासुराच्या व्यतिरिक्त? आता ह्याच्यासारखा बैल मला अजून दिसलाच नाही. नाही तसं आपण ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहोत, अशा वेगळ्या शरीर यष्टीच्या अशा पद्धतीनं पळणारा बैल नाही आहे. आता मी त्याच्या पुढचा टप्पा नेतो आणि ह्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला तुम्ही काय करता पहिल्यांदा, म्हणजे शेती करता, व्यवसाय काय तुमचा? आमचा दुधाचा व्यवसाय, म्हशी आमच्या म्हशी गाय आहे. आता मला हे सांगा, साधारण तुम्ही कुठनंही यायचं असेल तर खर्च किती येतो बैलगाड्याला? 10-12 हजार रुपये खर्च येतो, टेम्पो वेम्पो सगळं खर्च पाणी. हे
हे विचारण्याचं कारण त्याच्या पुढचा मुद्दा येतो प्रवेश फी. आता काय काय ठिकाणी बक्षीस असतं कमी आणि प्रवेश फी असते जास्त, तर काय सांगाल बघा. एक आता साधारण एक आपण प्रातिनिधिक स्वरूपाचं हे धरलेत 10,000 रुपये खर्च येतो, तर मला सांगा ही आता प्रवेश फी वगैरे. आणि एखाद्या वेळेस अपयश येतं की बैल नाही बाबा, एखाद्या वेळेस फेरायला पराभव होतो, त्यावेळेस काय काय तुमचं म्हणणं असतं, कशा पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टी पाहता? नाही, हार जीत असती, कधी जीत होती कधी हार मानावीच लागती नाही का, त्यामुळं त्याने अजूनपर्यंत नाराज कधी केलंच नाही, तो स्वतःहून कधीच त्यांनी चुकी केली नाही. जे मैदानात आमचं हे झालंय ते आमच्याच हातातून झालेले, त्यामुळे आता त्याचा तुम्ही त्याच्या पालपणाकडे घेऊ. घरच्या गायीचा खोंड होता आणि म्हणावं तसं मी जाणीवपूर्वक सांगतो, म्हणावं तसं शरीरात ताकद किंवा ही आवर्जून नाही, पण त्याचं जे आतनं पळण्याची ताकद नाही, आधाशा प्रमाण पळणं म्हणूनच बकासूर. पण मला सांगा, ज्यावेळेस हा जन्मला त्यावेळेस आत्ता एवढा पळतोय, पण तुम्ही शिकवण कशी दिली? म्हणजे आमचे घरचे दुसरी बन बैल होते नाही का, आम्ही त्यांना पळवायचो, पण आम्हाला वाटलं नव्हतं हा इतका पळण म्हणून, नाही का. त्याच्यानंतर तो थोडा मोठा आला, 8-9 महिन्याचा, नाही का. त्याच्यानंतर आहे ना अजून एक त्याच्यापेक्षा थोडासा मोठा होता, म्हणजे त्यांना आम्ही ट्रेनिंग असे सायकलची चाकं असतात ना त्याची एक छकडी बनवलेली आणि त्याला घोडीची सवय लावली होती, त्याला घोडी मागं सोडायचो, तो घोडी मागं लय पळायचा तसा पहिला. त्याच्यानंतर मग तसा पळला पळला नाही का, मग एकदा त्याला फाटीऊन आला, फाटीऊ त्याची बिनजोडच धरली होती आम्ही डायरेक्ट, पण पुढला काय आलाच नाही तेव्हा बिनजोडला, म्हणून आम्ही आमचा घरचा दुसरा बैल कबीर म्हणून त्याच्या संग फेरा टाकला, तेव्हा तो लय पळला. त्याच्यानंतर त्याची मग मोठी बिनजोड धरली डायरेक्ट आणि ती पण झाली. आतापर्यंत किती बिनजोड बकासूरनं जिंकलेत? पहिल्या तर सलग 25 बिनजोडचा मान करीये, फक्त बैल बिनजोडमध्ये एकच बिनजोड हरला आतापर्यंत. क्या बात आहे, क्या बात आहे. आता हे सगळं तुम्ही त्याचा एखादरी करिअर सांगताय, एखादं सगळं त्याची अचिव्हमेंट सांगताय, एवढं बकासूर आज पळतोय, चाहत्यांची एवढी गर्दी आहे. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही हे पळवता ह्या सगळ्या गोष्टी होता, तर सगळ्यात महत्त्वाचं बकासूरचा पळताना काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवतं, की बाकी बैल तुम्ही आता इथं बघताय जवळ 400-500 गाड्या आल्या आहेत, ह्याचं पळतानाचं वैशिष्ट्य काय तुम्हाला वाटतं? त्याला सोडला ना, त्याचं खाली वळवली ना गाडी, त्याचं पूर्ण ध्यान झेंड्यावरती असतं, म्हणजे त्याला जरी आपल्या हातातून सुटला नाही, एक ते नागठाण्याचं मैदान झालं एकदा, तिथं माझ्या हातातून झेंड्यावर लक्ष नव्हतं, नाही का, झेंडा पडला, बैल बरोबर ओढून माणसाला गेला निघून. हो अरे, ह्याची खांशी कुठली? मग सांगितलं चारही, म्हणजे चारही खांशीला पळतो, पण तुम्ही जास्त स्पीड कुठल्या खांशीला? उजवीला. हो. आणि ह्याचं वय किती आता साधारण? 3.5 वर्षाचा. 3.5 वर्ष. आणि दाताचा विचार केला तर? आता तिसरा दात पाडला त्याने. मित्रांनो, हे आपण सगळी बकासूरची माहिती पाहतोय. आता माझ्याजवळ काय काय प्रेक्षक आहेत, चाहते म्हणूया त्याचे, तर चाहत्यांतर्फे कोण बोलणार? तुम्ही बोलताय? हा, तर मला सांगा तुमचं गाव कुठलं? आमचं गाव गोंदवले, गोंदवलेकर महाराज, किरकसाल. तुम्ही सेपरेट बकासूरला बघा इथं आला? हो, बकासूरचे व्हिडिओ आम्ही खूप सारे बघितलेत आणि मला एका मित्राने सांगितलं होतं की बकासूर या मैदानावरती येणार आहे, मग त्यासाठी खास बैलाची वेगळी शरीरचना आहे. मला एक क्युरिओसिटी होती की जाणून घ्यायचं होतं की हा बैल नक्की कसा पोहतो एवढा छोटा असून सुद्धा, त्यासाठी तो बैल खास बघण्यासाठी आम्ही, माझा आर्मीवाला मित्र आहे त्याला पण खूप आवड आहे, तर आम्ही तिघंजण एकसाथ आलतो की हा बैल आपल्याला आज जाऊन बघायचाच आहे. आणि इथं आल्यानंतर तुमची इथं मुलाखत होती, त्यामुळे आम्हाला मुलाखतीला पण हजर राहता आलं. आता बघा, जवान सोबत आहेत. मला सांगा, तुम्ही आर्मीत असता, आर्मीत असताना बकासूरच्या सगळ्या शर्यती बघायच्या काय? सर्व शर्यती मी याच्या सर्व व्हिडिओ बघितल्यात युट्यूबला. बघताना काय लक्षात येतं, कारण तुम्ही सगळं, मी जसं आलो तसं पहिल्यांदा विचारलं बकासूर आलाय का, तर तुम्हाला एवढं बकासूरचं अट्रॅक्शन काय? कारण हे बाकीचे सर्व बैल वेगळ्या पद्धतीचं आणि याची सर्व शरीररचना वेगळी असताना पण बैल हा कसा वेगळ्या पद्धतीने एवढा पळतो कसा काय, हे बघायसाठी आम्ही आलेलो. आता तुमचं पोस्टिंग कुठे आहे? झारखंड. क्या बात आहे, तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्यामुळेच आम्ही इथं सगळ्या बैलगाड्या बघतोय, जवान आहेत तर आपण सुरक्षित आहोत. मित्रांनो, हे सगळं आपण परिवार पाहतोय, हे सगळे पूर्ण बैलगाड्यांचा परिवार आहे, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक येतात, वेगवेगळ्या प्रोफेशनची लोक येतात, पण एका बैलाला, ह्या प्राण्याला, मुख्या प्राण्याला एवढं प्रेम भेटतं, ह्यातच त्या बैलाचं पळणं आलं आणि ह्यातच त्या बैलाचं यश आलं. सुटल्या सुपर फास्ट अशी बाहेर गेली. चार वाड्या पडतात,
मग असे आपण त्यांनी सांगितलं खूप ठिकाणी फायनल घेतलेलं आहे, पण ठळक ठळक फायनल सांगा जिथं गाड्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 100 100 200 200 400 400 नंतर अशी कुठली कुठली फायनल घेतली आहेत त्यानं? अशी नागठाण्यामध्ये पण आहे ना, 220 गाड्यांमध्ये बी एक गाडी होती एक नंबरला, परत नारायणपूरमध्ये बी 150 गाडीमध्ये एक नंबर केला होता गाडीने, अजून भरपूर मैदान आहे अशी आरडगावमध्ये 140 गाड्यामध्ये एक नंबर केला, कर्नलवाडीमध्ये पण एक नंबर केला, भरपूर ठिकाणी एक नंबर केला, आणि जिथं एक नंबर करतात तिथं असतं मागणी, मागणी भरपूर येत असेल म्हणजे विकट घेण्यासाठी वगैरे, काय सांगाल त्याच्याविषयी? मागणीला लय लोकांनी मागितला बैल आतापर्यंत, पण नाही कायच आपल्याला, नाही कायचा, कारण काय विकायचा ना हा बैल? ना आपल्या घरच्या गायचा आहे, आपण थोडी विकत आणलंय त्याला विकायला, पैशासाठी आपण नाही पडत. काय बात आहे मित्रांनो, खूप भारी माहिती सांगितली की बैल हा म्हणजे पैशासाठी नाही त्यांनी घेतला, पैशासाठी सांभाळ केला नाही, घरच्या गायचा खोंड आहे, घरची गाय आणि माय म्हणते ती आपण विकून आहेत. मित्रांनो आता हे सगळं बकासूरचं आपण पाहतोय कामगिरी, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं नियोजन, तर तुम्ही कसं नियोजन करता आदल्या दिवशी प्रत्यक्ष मैदानात नियोजन कसं चालतं? आमचं एक मामा आहे, मामा आम्हाला सांगतो की उद्या त्या मैदानात जायचं आपल्याला, आम्ही सकाळी उठून वगैरे सगळं बैल बिल धुवून बिवून कलर बिलर मस्त करून टॅम्पलर फोन बिन करून सगळेजण आम्ही एक सगळे अख्खा ग्रुप सगळे आम्ही एकत्र जमा होतो, गाडी बसून आपल्या मैदानावरती येतो, आल्याला बैल बिल वगैरे बांधतो, नियोजन बघतो कसं आहे काय फाटी कशी आहे इथला, म्हणजे सगळं नाही काय पद्धतशीर कसं व्यवस्थित आहे का नाही कसं टायमिंग वगैरे, ड्रायव्हर तर आमचा घरचाच आहे त्याचा काही विषय नाही, आम्ही सगळं व्यवस्थित बघून मग बाकसलं आमचं हे. आता तुम्ही सांगताय की आम्ही असं नियोजन करतो, पण ज्यावेळेस मैदानात आला तुम्ही त्यावेळेस आसपासच्या लोकांची प्रतिक्रिया काय होती, ज्यांना बैल माहीत नसतो पळत नसतो त्यावेळेस ते आश्चर्याने बघतात का अरे हे कसला बैल? हा ते सगळेजण असं म्हणते की बैल पळेल का नाही, पण आता विषय काय आपल्याला माहिती आहे की बैल पळतो, पण म्हणजे सगळ्या पब्लिक आपल्या बैलगाड्या मालकाला माहीत नसतं थोडं की बैल पळेल का नाही, जसा बैल खाली गेला ना पळाला जसं स्पीड पकडला ना तसं ते देवाचं ना पूजन केलेलं असतं ना ते बैल पकडतो स्पीड बरोबर दोन ढांगामध्ये बरोबर हे करतो लेवलमध्ये. आता मग अशी आम्ही चर्चा करत होतो त्यांच्याशी, आता तुमचे तुम्ही सांगताय नियोजन आम्ही बघतो, तर तुमच्या आवडीतील एखादं मैदान आहे का बकासूरचं की इथं वाटलं की अरे बकासूरनं पांग पडला असं कुठलं मैदान सांगा? पहिला मैदान तोच आपला बालाजी कॅटकोचं तिथलाच. तिथं काय झालेलं नक्की? तिथं आम्ही म्हणजे सगळे पोरं होतो आम्ही फक्त किती एक 5 जण होतो म्हणजे जास्त नव्हते, आम्ही सहज असं गेलो होतो म्हणजे होईल तर होईल तर नाही का म्हणजे असं सहज गेलो आम्ही कितीतरी थांबलो वगैरे म्हणजे आमचा नंबर वगैरे आला म्हणजे आम्ही तिथे सोबतीला आमचं तो एक बैल आहे दुसरा आम्ही गेलो फक्त नाही का मी थांबलो वगैरे मग जसं झेंडा खाली पडला की बैल पळाला ती सणात निघाला फक्त आम्ही फक्त थांबून बघतो इथून बैल कसा जातोय बैल बरोबर गेला ना मग हा मला आपली गाडी बसली इथं तेव्हाच आम्ही आम्हाला एक निवड झाली की मला हाच बैल आपला आहे हाच आपलं म्हणजे स्वप्न साकार यायचा एक आवड कामधंदा सोडून सगळं इकडे इथंच असतं आपण सारखं पडी. एक मी नेहमी म्हणतो माझं वाक्य एक नेहमी आहे ज्या गावात पळणारा बैल असेल ना त्या गावचा हिरो एकच तो पळणारा बैल असतो. ह्यांच्या सगळ्या प्रवासाला मी शुभेच्छा देतो, बकासूर असंच भविष्यात चांगला पळेल आणि ह्यांचं नाव ह्यांच्या परिवाराचं नाव अगदी महाराष्ट्रभर पोचवेल.